मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप गणित या विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम या उपक्रमांतर्गत आज आपण दशमान परिमाणे गणित या विषयाची दशमान परिमाणे हा घटक अभ्यासणार आहोत. कालच्या भागामध्ये आपण दशमान परिमाणे वस्तू मोजण्यासाठी कशाचा वापर करतात किंवा त्याचं एकक काय आहे, धारकता मोजण्यासाठी असेल किंवा लांबी मोजण्यासाठी किंवा अंतर मोजण्यासाठी ते सर्व पाहिलेलं आहे. त्याच्यावरचे काही आपण उदाहरणं पाहिली होती. आजच्या तासिकेमध्ये आपण परीक्षेमध्ये कशा प्रकारचे संभाव्य प्रश्न येतात ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर चला त्यातील पहिला प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पहा. चार किलो 500 ग्रॅम बरोबर किती किलो किती ग्रॅम. चार किलो 500 ग्रॅम खूप सोपा प्रश्न आहे. चार किलो 500 ग्रॅम बरोबर किती किलो किती ग्रॅम. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, चार किलो 500 ग्रॅम तर किती किलोग्रॅम. आता या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, 4 किलो आणि 500 ग्रॅम दोन्ही एका एककात दिलेलं आहे का नाही. 1 किलोमध्ये दिलेलं आहे, 1 ग्रॅममध्ये दिलेलं आहे. त्या दोघांचं आपल्याला काय करायचे, किलोग्रॅममध्ये काढायचे. मग इथं हे 4 किलो दिलेलं आहे, हे जे 500 ग्रॅम आहे, तर तुम्हाला माहिती आहे की एक किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात. किती असतात, 1000 ग्रॅम असतात. बरोबर आहे. मग या 500 ग्रॅमचे जर किलो केलं करायचं म्हणलं तर काय करावं लागेल, 500 भागिले 1000 करावं लागेल. 500 भागिले 1000 करावं लागेल. मग हे 1000 चे 3 शून्य कट करा आणि वर उजवीकडून 3 अंक सोडून दशांश द्या. म्हणजे दशांश कुठे येईल, 1, 2, 3 इथं या ठिकाणी येईल. मग काय करा, हे 4 अधिक 0.5 म्हणजेच काय येईल हो, हे 4 चा दशांश कुठा, इथं, अधिक 0.5 तर वर काहीच नाही म्हणजे 0, म्हणजे 4.5 किलोग्रॅम. 4.5 किलोग्रॅम. कधी कधी तुम्हाला पर्यायामध्ये असं सुद्धा असू शकतं, 4.1/2 किलोग्रॅम. पर्यायामध्ये काय असू शकतं, 4.1/2 किलोग्रॅम असं सुद्धा असू शकतं. चला जशा प्रकारचा पर्याय असेल तशा प्रकारचं उत्तर लिहा. चला ज्यांचा आलेला आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेला आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न काय आहे, नऊ मीटर दोरीला 9 ठिकाणी कापले असता प्रत्येक तुकडा किती सेमीचा असेल. पहा, 9 मीटर दोरीला 9 ठिकाणी कापले असता प्रत्येक तुकडा किती सेमीचा असेल. दोरीची लांबी किती आहे, 9 मीटर. त्याला किती ठिकाणी कापायचे, 9 ठिकाणी कापायचे. प्रत्येक तुकडा किती सेंटीमीटरचा, म्हणजे आपल्याला सेंटीमीटरमध्ये काढायचे. मग तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे का, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर हे माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. मग आता आपल्याला काय करायचे, ही 9 मीटर दूरी आहे. दूरी कशी आहे, ही 9 मीटर आहे. तिला 9 ठिकाणी कापायचं आहे. 9 ठिकाणी कापायचे, ही 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 समान तुकडे आहेत असं समजा. मग आता 9 ठिकाणी कापल्यावर तुकडे किती होतात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 किती तुकडे झाले हो, 10 तुकडे किती झाले, 10 झाले. मग एक तुकडा कितीचा, म्हणजे 9 मीटर बरोबर 9 गुणिले 100 हे सेंटीमीटरमध्ये होईल.
मग काय आलं हे 900 सेंटीमीटर झालं. 9 मीटरचे किती झाले 900 सेंटी. मग 900 भागिले 9 ठिकाणी कापल्याच्या नंतर काय होतं, तुम्ही एका ठिकाणी कापला तर 2 तुकडे होतात. एक दोरी आहे त्याला मध्यभागी जर कुठेही कापा एका ठिकाणी त्याचे 2 तुकडे होतात, म्हणजे एक आगा होतो, जास्तीचा होतो. 2 ठिकाणी कापला 3 तुकडे होतात, 3 ठिकाणी कापला 4, तसं 9 ठिकाणी कापल्यावर त्याचे 10 तुकडे होतात. म्हणजे 10 ने भाग घाला, 10 हा 0 कटला, हा 0 कटला, म्हणजे काय आलं उत्तर 90 सेमी. उत्तर काय येईल आपलं 90 सेमी. तुकड्याची लांबी, एका तुकड्याची लांबी बरोबर 90 सेमी. किती 90 सेमी, आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले, बऱ्याच जणांचं चुकले, बऱ्याच जणांनी 100 हे उत्तर दिले. मग असंच घाईमध्ये अतिघाई संकटात नाही, अतिघाईमध्ये उत्तर तुम्ही काय काढलात, 9 ठिकाणी कापले, 9 ने भागलात, 100 सेंटीमीटरचं उत्तर काढलात. पण विद्यार्थी मित्रांनो, 9 ठिकाणी कापल्याच्या नंतर त्याचे 10 तुकडे होतात. आपण एका ठिकाणी कापलं तर 2 तुकडे होतात, तशाच प्रकारे 9 ठिकाणी जर कापलं तर त्याचे 10 तुकडे, 1 तुकडा आगा होतो. चला, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न 4.5 डेकामीटर बरोबर किती सेंटीमीटर. 4.5 डेकामीटर बरोबर किती सेंटीमीटर. 4.5 डेकामीटरचे आपल्याला काय करायचे, सेंटीमीटर करायचे. चल पहा, पहा इकडं, आपल्याला माहिती आहे मिली हा तक्ता आपल्या डोळ्यासमोर आणा. सेंटी डेसी मीटर डेका, आपल्याला डेकापर्यंत विचारले, आपल्याला कुठं विचारले, डेकापर्यंत. मग ह्या 4.5 डेकामीटरचे सेंटीमीटर विचारले आपल्याला, कुठं जायचे, इथं जायचे. मग ही 1, 2, 3, 0 ह्याच्या पुढं ठेवा, म्हणजे 4.5 गुणिले 1000 म्हणजे 1 डेकामीटर बरोबर 1000 सेंटीमीटर बरोबर 1000 सेंटीमीटर. एका डेकामीटरचे किती होतात, 1000 सेंटीमीटर. मग ह्याला 1000 ने जर आपण गुणलं तर काय येईल, हे 45 जशास तसं पुढं 3 0 45000. पण दशांश द्यायचा राहिलेला आहे, दशांश द्या, एकांक सोडून आहे. म्हणजे उत्तर काय आलं आपलं, 4500 सेंटीमीटर. सेंटीमीटरमध्ये जर केलं तर उत्तर काय आलं, 4500 सेंटीमीटर. आलं का लक्षात, 4500 सेंटीमीटर. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, 5906 मिली म्हणजे मिली लिटर बरोबर किती लिटर किती मिली, बरोबर किती मिली किती लिटर किती मिली. 5906 मिली बरोबर किती लिटर किती मिली. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 1 लिटर बरोबर, एका लिटरमध्ये किती मिली आहेत, 1000 मिली आहेत. एका लिटरमध्ये किती मिली असतात, 1000 मिली असतात, किंवा 1000 मिलीचा 1 लिटर होतो. मग आपल्याला आता येतं 5906, 1000 ने ह्याला भाग घाला, 3 0 कटले तर 3 अंक, म्हणजे काय झालं, 5.906 म्हणजेच काय झाले, हे झाले लिटर आणि हे झाले मिली. काय झाले, हे मिली. किंवा पहा अशा पद्धतीने तुम्ही भागाकार करून बघा, 5906 भागिले 1000. आता 1005 5000 हे 906 शिल्लक राहिले, भाग जाते का, जात नाही.
म्हणजे 5 लिटर 906 मिली. उत्तर काय आलं? 5000 लिटर येत नाही बाळा, ढाळे. 5 लिटर 906 मिली हे उत्तर येतं. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. काय आहे पुढचा प्रश्न? 5 किलोग्रॅम 750 ग्रॅम बरोबर 2000 ग्रॅम अधिक किती ग्रॅम? पहा, 5 किलो 750 ग्रॅमचे आपल्याला 2000 ग्रॅम अधिक किती ग्रॅम, म्हणजे ग्रॅममध्ये रूपांतर करायचे, पण तिथं दिलंय अगोदर 2000 ग्रॅम, मग राहिलेले तिथं लिहायचे. म्हणजे एकूण किती ग्रॅम होतात हे पहा. 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम. 1 किलोमध्ये किती ग्रॅम असतात? 1000 ग्रॅम असतात. 1 किलोमध्ये किती? 1000 ग्रॅम असतात. मग अगोदर आपल्याला काय करावं लागेल? या 5 किलो बरोबर 5 गुणिले 1000 म्हणजेच काय झाले? हे 5000 ग्रॅम झाले. 5000 ग्रॅम अधिक 750 ग्रॅम. 750 ग्रॅम म्हणजे काय झाले? 5750 ग्रॅम. एकूण किती झाले? 5750 ग्रॅम. त्याच्यापैकी आपल्याला इथं 2000 ग्रॅम दिले. मग 5750 वजा 2000 0573 म्हणजे काय राहिले? 3750 ग्रॅम राहिले. उत्तर काय येईल आपलं? 3750 ग्रॅम. 5750 ग्रॅम वजा 2000 ग्रॅम बरोबर 3750 ग्रॅम. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत. चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न काय पहा. 15 किमी अंतरापैकी 3 किमी 450 मीटर अंतर मीनाने चालत व उरलेले अंतर सायकलवरून पार केले तर तिने सायकलवरून किती अंतर पार केले? 15 किलोमीटर अंतरापैकी मीनानं काय केलेलं आहे? 3 किलोमीटर 450 मीटर अंतर चालत आणि उरलेले अंतर काय केले सायकलवरून, तर सायकलवरून किती अंतर पार केले? सायकलवरून किती अंतर पार केले? एकूण अंतर किती आहे? एकूण अंतर 15 किलोमीटर. एकूण अंतर 15 किमी बरोबर आहे. त्याच्यापैकी चालत किती गेले तिनं? 3 किमी 450 मीटर. 3 किमी 450 मीटर तिनं चालत गेले. मग आता सायकलवरून गेलेले अंतर, सायकलवरून पार केलेले अंतर जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? या एकूण अंतरातून चालत गेलेले अंतर वजा करावं लागेल. म्हणजे 15 किमी वजा 3 किमी 450 मीटर म्हणजे हे 0.450 ह्याच्या वर काय नाही, म्हणजे इथे शून्य द्या. शून्यमधून 0 गेले 0 10 मधून 5 गेले 5 इथं राहिले 9 9 मधून 4 गेले 5 राहिले. इथला हातचा तिकडे गेल्यामुळे इथं राहिले 14. हे सॉरी, इथं 4 4 मधून 3 गेला 1 1 जसं तसं, म्हणजे 11.550 किलोमीटर. म्हणजे काय झालं? हे 11 किमी 550 मीटर अंतर तिने सायकलवरून गेले.
सचिन पाटील बार आकस काढला रे बाळा। अकरा किमी 550 मीटर एवढे अंतर ते सायकलवरून पार केले। चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, 5 किलो 200 ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम, 5 किलो 200 ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम। प्रश्न अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे। 5 किलो 250 ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम पहा विद्यार्थी मित्रांनो। 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम। मग आता 5 किलो बरोबर 5 गुणिले 1000 म्हणजे काय झालं, हे 5000 ग्रॅम आणि हे 250 ग्रॅम ह्याच्यामध्ये मिसळ आहे 250 ग्रॅम। मग काय झाले, बेरीज काय येईल, 5250 ग्रॅम 5250 ग्रॅम उत्तर काय येईल आपलं, 5250 ग्रॅम। का अवघडावं ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे। चला त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, 56 मीटर लांबीची तार 7 ठिकाणी कापून समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती, प्रत्येक तुकड्याची लांबी किती। आता इथं सेंटीमीटरमध्ये वगैरे दिलेलं नाही। मग आता 56 मीटर लांबीची तार तिला 7 ठिकाणी कापून समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या दोरीला आपण जेवढे वेळेस त्या ठिकाणी कापलं त्याच्यापेक्षा एक तुकडा जास्त होतो। 7 ठिकाणी कापले, 1 2 3 4 5 6 7 तुकडे किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 8 तुकडे होतात। किती तुकडे होतात, 8। मग आता प्रत्येक तुकड्याची लांबी, प्रत्येक तुकड्याची लांबी बरोबर 56 भागिले 8 करा, 56 भागिले 8 8 × 8 × 8 = 56 काय आलं, 7 मीटर। प्रत्येक तुकड्याची लांबी किती, 7 मीटर आलं लक्षात। ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। चला लाईक करायला विसरता तुम्ही, लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, लाईक शेअर अँड सबस्क्राईब। आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करत चला। चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला। पुढचा प्रश्न काय आहे, 5000 डेसीमीटर म्हणजे किती हेक्टोमीटर, 5000 डेसीमीटर म्हणजे किती हेक्टोमीटर। मिली सेंटी डेसी मीटर डेका आणि काय हेक्टो। मग आपल्याला काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, 5000 डेसीमीटर इथं 5000 हे डेसीमीटर आहे, याचं रूपांतर हेक्टोमध्ये करायचे, म्हणजे आपल्याला लहानाकडून आपण मोठ्याकडे चाललो म्हणजे काय होणार, भागिले तेवढे शून्य येणार। तर मग काय होईल, इथं एक
एक दोन आणि तीन म्हणजे काय येणार हे 5000 भागिले 1000 बरोबर हे 3 शून्य कटले हे 3 शून्य कटले 5 हेक्टोमीटर 5 हेक्टोमीटर पाच हजार डेसीमीटरचे आपल्याला हेक्टोमीटर करायचे तर काय येईल मग 5 हेक्टोमीटर हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं त्यांनी लिहून घेत चला. लिहून घ्यायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न. एका डब्यात 1500 ग्रॅम तूप मावते तर अशा 7 डब्यात किती तूप मावेल. चला एकदम सोपा आहे. काय आहे एका डब्यात 1500 ग्रॅम तूप मावते तर अशा 7 डब्यात किती तूप मावेल. पा एका डब्यात 1500 ग्रॅम तर 7 डब्यात किती. 7 × 1500 / 1 म्हणजे काय येईल 15 × 7 = 5 हे 105 × 2 = 0 काय झालं मग 10500 ग्रॅम किंवा 10 kg / 500 ग्रॅम किंवा 10 kg / 500 ग्रॅम किंवा 10.5 kg आपल्याला पर्यायामध्ये जे काय असेल त्यानुसार आपल्याला ह्या तिन्हीपैकी कोणतंही तुम्ही उत्तर लिहू शकता. 10500 ग्रॅम किंवा 10 kg / 500 ग्रॅम किंवा 10.5 kg किंवा 10.5 kg आलं का लक्षात. चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे. दिशांत दररोज 600 मिली दूध पितो तर एका आठवड्यात तो किती दूध पिऊ शकेल. प्रश्न सोपा आहे. पा दररोज किती दूध पितो 600 मिली तर एका आठवड्यात तो किती दूध पिऊ शकेल. एका आठवड्यात तो किती दूध पिऊ शकेल. तर पहा एक आठवडा बरोबर सात दिवस मग एका दिवसात 600 मिली तर 7 दिवसात किती मिली. 7 × 600 काय झालं मग 7 × 42 4200 मिली किंवा 4 लिटर 200 मिली 4200 मिलीचे काय होतात 4 लिटर होतात 4 लिटर 200 मिली. चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. 5 डेकामीटर बरोबर किती सेंटीमीटर. 5 डेकामीटर बरोबर किती सेंटीमीटर. आपल्याला डेकामीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं आहे. मग मिली सेंटी डेसी मीटर आणि डेका
डेकाचे काय करायचे आपल्याला सेंटीमध्ये रूपांतर करायचे किती 5 सेंटी कुठा इथं मग ही 1 2 3 कारण की मोठ्या कुण लहानाकडे चालोत मग गुणिले 1000 म्हणजे काय येणार 5 डेका मीटर बरोबर 5000 सेंटीमीटर किती येणार उत्तर 5000 सेंटीमीटर आलं चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे लाईक करायला विसरता तुम्ही लाईक करत चला नवीन असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल का आहे पुढचा प्रश्न तांदळाच्या एका पोत्याचे वजन 25 किलो 500 ग्रॅम भरते अशा 6 पोत्यातील तांदूळ एकत्र करून त्यातील 125 किलोग्रॅम 250 ग्रॅम तांदूळ जेवणासाठी वापरला तर आता किती तांदूळ शिल्लक राहिला पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अगोदर एकूण तांदूळ किती होतो ते काढायचं आहे त्यातून किती वापरला ते वजा करायचं आहे आणि मग शिल्लक तांदूळ आपल्याला मिळेल पहा एका पोत्यामध्ये 25 किलो 500 ग्रॅम मावतो अशा 6 पोत्यातील तांदूळ एक किती होतो मग आता 25 किलो म्हणजे 25.5 × 6 करा 6000 × 30 = 3 6×30 = 33 6×2 = 12 12×3 = 15 तीन अंक सोडून दशांश द्या म्हणजे काय झालं हो 153 किलो तांदूळ आहे एकूण किती तांदूळ आहे 153 किलो बरोबर आहे एकूण 153 किलो तांदूळ आहे मग आता त्यापैकी 125 किलो 250 ग्रॅम वापरला आता शिल्लक तांदूळ काढा शिल्लक काय करा कसं काढावं लागेल हे 153 वजा 125.250 ह्याचा दशांश कुठं आहे इथं आहे इथं पुढं काहीच नाही म्हणजे काय 0 माझा शिल्लक 0 10 × 5 = 5 9 × 2 = 7 हे दशांश जशास तसं 12 × 5 = 7 इथं राहिले 4 × 2 = 2 1 1 = 0 म्हणजे शिल्लक किती तांदूळ राहिला शिजवून 125 किलो 250 ग्रॅम शिजवला तर 27 किलो 750 ग्रॅम तांदूळ काय झाला शिल्लक राहिला 27 किलो 750 ग्रॅम तांदूळ शिल्लक राहिला आलं लक्षात 27 किलो 750 ग्रॅम तांदूळ शिल्लक राहिला चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे चला लाईक करायला विसरता तुम्ही लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे 100 लिटर 500 मिली औषध 7 समान मापाच्या बाटलीत भरले तर प्रत्येक बाटलीत किती औषध मावेल पहा 100 लिटर 500 मिली औषध 7 समान मापाच्या बाटलीत भरले तर प्रत्येक बाटलीत किती औषध भरले म्हणजे एका बाटलीत किती औषध भरले हे काढायचे आपल्याला तर काय करावं लागेल मग हे 100.5 म्हणजे 100 लिटर 500 मिली एकूण 7 समान बाटल्यात भरले म्हणजे ह्याला 7 भाग घाला 7 भाग घाला 7 × 7 7 × 7 3 उरले 30 झाले 7 + 28
दोन उरले इथे दशांशास तसं पुढं काय पाच आहे पंचवीस झाले सात्रिक एकवीस चार उरले आपण काय करू ह्याला डायरेक्ट शंभर लिटर चे मिली करून घेऊ म्हणजे तुम्हाला सोपं जाईल हे शंभर गुणिले एक हजार म्हणजे काय झालं एक लाख हे तीन आणि हे दोन पाच एक लाख मिली झाले शंभर लिटरचे त्याच्यामध्ये पाचशे मिली मिळवा हे पाचशे मिळवलं मग काय आलं हे एक लाख पाचशे मिली भागिले सात एक लाख पाचशे मिली भागिले सात करा सात एक सात सात एक सात किती उरले तीन उरले तीस झाले सात चौक अठ्ठावीस सात चौक अठ्ठावीस दोन उरले पंचवीस झाले सॉरी तीन सात एक सात तीन उरले तीस झाले सात चौक अठ्ठावीस दोन उरले पंचवीस झाले सात्रिक एकवीस चार उरले चाळीस झाले सातापाच्या पस्तीस सातापाच्या पस्तीस सात चौक अठ्ठावीस दोन उरले सात्रिक एकवीस चार उरले चाळीस झाले सातापाच्या पस्तीस पाच उरले साती साती एकोणपन्नास एक उरला सात एक सात मग काय आलं एक हजार चारशे पस् चौदा हजार तीनशे सत्तावन्न दशांश चिन्ह एक मिली मग आपण जर ह्याला जर आणखी हजारनं भागलं एक दोन तीन इथं येतो दशांश तीन अंक इकडं आणखी चौदा दशांश तीनशे तीन पाच सात एक लिटर चला आलं का ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे चौदा दशांश चिन्ह तीन पाच सात एक लिटर किंवा मग मिलीमध्ये जर केलं तर काय येतं चौदा हजार तीनशे सत्तावन्न दशांश चिन्ह एक मिली चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न सात किलोग्रॅम पाचशे सात किलो पाचशे ग्रॅम साखर पाच जणांत समान वाटली तर प्रत्येकाच्या वाट्याला किती साखर येईल सात किलो पाचशे ग्रॅम पाच जणांमध्ये वाटली मग सात किलो बरोबर काय झालं सात हजार ग्रॅम अधिक पाचशे ग्रॅम म्हणजे काय सात हजार पाचशे ग्रॅम साखर पाच जणात वाटली म्हणजे सात हजार पाचशे ग्रॅम भागिले पाच भागिले पाच पाच एक पाच पाच एक पाच दोन उरले पाचा पाचा पंचवीस शून्य शून्य म्हणजे एक हजार पाचशे ग्रॅम किंवा एक पॉईंट पाच किलोग्रॅम दीड किलो किंवा एक किलो पाचशे ग्रॅम किंवा एक किलो पाचशे ग्रॅम कोणत्याही ह्यानं आपल्याला तुम्हाला पर्यायामध्ये जे असेल त्याप्रमाणे लिहा या दोन तिन्हीपैकी चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न सव्वा दोन लिटर म्हणजे किती मिली लिटर सव्वा दोन लिटर म्हणजे किती मिली लिटर पा सव्वा दोन विद्यार्थी मित्रांनो एक लिटर बरोबर एक हजार एम एल म्हणजे मिली मिली अर्धा लिटर बरोबर पाचशे मिली
आणि पाव लिटर 250 मिली, पाऊन लिटर म्हणजे 750 मिली। मग आपल्याला काय दिले, 2.25 लिटर म्हणजे किती, मग 2 लिटर बरोबर 2000 मिली, 2000 मिली आणि 2.25 म्हणजे 2 आणि 1/2 म्हणजे काय झाले, हे 250 मिली, 250 मिली म्हणजे काय झालं, 2250 मिली, 2.25 लिटर म्हणजे 2250 मिली। आलं का लक्षात, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, साठ मीटर लांबीची तार 5 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे तयार केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती। 60 मीटर लांबीची तार आहे, 5 ठिकाणी कापले तिला, हे 1, 2, 3, 4, 5, मग तुकडे किती झाले, 1, 2, 3, 4, 5, 6 तुकडे किती झाले, 6 तुकडे झाले। मग 60 मीटर भागिले 6, 6 × 6 = 6 बरोबर काय झालं, 10 मीटर। एक तुकडा कितीचा झाला, 10 मीटरचा झाला। एका तुकड्याची लांबी काय आली, 10 मीटर लांबी येते। आलं का लक्षात, चला काय अवघड आहे ह्याच्यामध्ये, तुकडे म्हणलं का म्हणजे आपल्याला जर म्हणलं 5 ठिकाणी कापलं की त्याचे 6 तुकडे होतात, 6 ठिकाणी कापलं 7 तुकडे, 7 ठिकाणी कापलं 8 तुकडे, म्हणजे जेवढ्या ठिकाणी कापले त्याच्यापेक्षा एक तुकडा जास्तीचा असतो। आपण जर एक दोरी घेतली, एक ठिकाणी कापलं तर 2 तुकडे होतात त्याचे। चला पुढं काय आहे, संध्याने दररोज 1/2 लिटर प्रमाणे 7 दिवस दूध घेतले तर 7 दिवसात किती मिली दूध घेतले। पहा, संध्याने दररोज 1/2 लिटर दूध याप्रमाणे 1/2 लिटर प्रमाणे 7 दिवस दूध घेतले तर 7 दिवसात किती मिली दूध घेतले। तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलेलं आहे 1/2 लिटर म्हणजेच किती, 500 मिली, बरोबर आहे। मग किती दिवस घेतले, 7 दिवस गुणिले 7, 7×5 = 35, 2 0 जसं तसं, म्हणजे 7 दिवसात 3500 मिली दूध घेतले। किती, 3500 मिली दूध घेतले। आलं का लक्षात, 3500 मिली दूध घेतलेलं आहे। का अवघड आहे, काहीच अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे। चला ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं त्याने लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे। लाईक करायला विसरता, तुम्ही लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न, 10 मीटर कापडापैकी 4.25 मीटर कापड गणवेशासाठी वापरले तर किती कापड उरले। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे प्रश्न, 10 मीटर कापडापैकी 4.25 मीटर, आताच आपण लिहिलेला होतं तुम्हाला दाखवलं, पाव पाऊन 1/2 पूर्ण, मग हे 10 मीटर बरोबर आहे, त्याच्यापैकी 4.25, आता 4.25 कसं लिहावं लागेल, 3.75 मीटर, 4.25 म्हणजे 3.75 मीटर, हे 4.25 झालं। मग आता 10 मीटर म्हणजे हे 10.000 वजा 3.750 वजा बाकी करा 0, 10 मधून 5 गेले, 5 राहिले,
इतर आले नऊ, नऊमधून सात गेले दोन, हे दशांश दशांश तसं, नऊमधून तीन गेले सहा राहिले, म्हणजे काय राहिलं, सहा दशांश चिन्ह 250 मीटर कापड शिल्लक राहिले. किती कापड राहिले? 6.250 मीटर, म्हणजेच ह्याला आपण काय म्हणतो, पा 6.25 मीटर, 6.25 मीटर म्हणतो ह्याला आपण, काय म्हणतो, 6.25 मीटर म्हणतो. आलं का लक्षात? 6.25 मीटर कापड शिल्लक राहिली. चला पुढचा प्रश्न. 4 हेक्टोग्रॅम बरोबर किती सेंटीग्रॅम? 4 हेक्टोग्रॅम बरोबर किती सेंटीग्रॅम? प्रश्न अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे. 4 हेक्टोग्रॅम बरोबर किती सेंटीग्रॅम? तर पहा, मिली सेंटी डेसी मीटर डेका आणि हेक्टो, ह्या 4 हेक्टो चे काय करायचे आपल्याला, सेंटी, एक ह्याच्या खाली शून्य देत चला, म्हणजे एवढे सेंटी झाले. किती सेंटी झाले? 40,000 सेंटीग्रॅम. 4 हेक्टोग्रॅमचे किती सेंटी झाले, सेंटीग्रॅम झाले? तर 40,000 सेंटीग्रॅम झाले. आलं का लक्षात? काय अवघडावं, कायच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत. चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला, लिहायला वेळ लागत असेल ते स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला लाईक करायला विसरता तुम्ही, लाईक करत नाही, लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला हा शेवटचा प्रश्न होता, या ठिकाणी थांबायचं आहे आपल्याला. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो, हॅव अ नाईस डे. उद्याच्या भागामध्ये आपण कालमापन हा घटक अभ्यासणार आहोत.